नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंग मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी टरबुजाच्या प्लॉट वरती आहे. कुठे याला पश्चिम महाराष्ट्र मध्ये याला कलिंगड सुद्धा म्हणतात आणि आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये याला टरबूज म्हणतात. आता मी टरबुजाच्या प्लॉट वरती आहे. मित्रांनो, आता मी आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी आमचे मंगेश भाऊ यांच्या शेतामध्ये आहे. इथं त्यांनी एक महिन्यापूर्वी टरबुजाची लागवड केली होती बियांची, आणि आतापर्यंत त्यांनी कशा पद्धतीने याचं नियोजन केलंय, म्हणजे मशागतीपासून लागवडीपासून ते आतापर्यंत एक महिन्यामध्ये यांनी काय काय केलं त्यांच्या शेतामध्ये, ही सर्व माहिती त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंगेश भाऊ, सर्वप्रथम शेतकऱ्यांना आपला परिचय द्या आणि आपला पत्ता सांगा. माझं नाव मंगेश सखारामजी बुलंगे, मुक्काम पोस्ट सारळा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. तर भाऊ मला सांगा, आतापर्यंत आपण ही जी लागवड केली सुरुवातीपासून थोडंसं मशागतीपासून आपण काय काय केलं आतापर्यंत, थोडंसं आम्हाला थोडक्यात सांगा. या रानात आपलं पहिलं सोयाबीन होतं. बरं, सोयाबीन काढल्याच्यानंतर सोयाबीन काढल्याच्या नंतर आपण ट्रॅक्टरनं पाळी घालून घेतली. तिरीच्या नंतर रोटावेटर केलं. बरोबर, रोटावेटरच्या नंतर आपण 6 फुटावर बेड काढून घेतली. बरं, म्हणजे हे 6 फुटाचे बेड हे मोठ्या ट्रॅक्टरने घेतले का छोट्या? बरं, मग छोट्या ट्रॅक्टरने व्यवस्थित काढता येईल. व्यवस्थित काढते. 3 फुटावर सरी निघती, एक मल्चिंगला बुसता येते, एक आपल्याला ह्याला काम आहे ती लावून बेड करण्यासाठी. बरं, म्हणजे सुरुवातीला आपण याच्यामध्ये, मित्रांनो आता कसं याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाळी किंवा नांगरट करून घेऊ शकतो. जसं आपल्याला मशागत चांगली झाली त्याच्यावरती जे मल्चिंगवरती ढेकळं येत असतात त्याच्यामुळे व्यवस्थित मशागत करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये माती मऊ झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला इथं चांगली मशागत होणं गरजेचं आहे. आपण याच्यामध्ये 6 फुटाचे बेड पाडले. 6 फुटाचे. बरं, याच्यामध्ये आणि आपण आता किती वर्षापासून याच्यामध्ये लागवड करायला, याच्यामध्ये 5-6 वर्षापासून टरबुजात लागवड. बरं, तर आता याच्यानंतर आपण लागवड करत असताना याच्यावरती मल्चिंग आपण किती मायक्रोनची वगैरे किंवा किती खर्च आला याच्यापर्यंत मल्चिंगला? 20 मायक्रोनची मल्चिंग आहे. 3.5-3 फुट. 3.5 फुटाची. किती आपल्याला बंडल किती रुपयाला भेटले? 1050 रुपयाला. 1050. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो 25 मायक्रोन 30 मायक्रोन असे सुद्धा मल्चिंग भेटतात, पण याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जर याच्यावरती परत दुसरा प्लॉट जर घ्यायचा असेल याच मल्चिंगवरती, तर आपण इथं 25 मायक्रोनपर्यंत मल्चिंग घेऊ शकतो. पण आपल्याला जर सिंगलच लागवड करायची असेल एकदा, तिथं आपल्याला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. 1000-1100 रुपयापर्यंत बंडल मिळते आपल्याला दुकानावरती, तर स्वस्तात आपल्याला असे मल्चिंग घेऊन आपण इथं याची लागवड करू शकतो. तर मला हे आपण मल्चिंग झाल्याच्या नंतर समजा अगोदर बेसल डोस वापरला असेल, मल्चिंगच्या अगोदर बेडवर बेसल डोस टाकून घेतला. हा, काय बेसल डोस वापरला त्याच्यामध्ये? याला DAP 2 बॅग, पोटॅश 2 बॅग, ओके, आणि मायक्रोन्यूट्रन. बरं, म्हणजे DAP, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रन असं मित्रांनो मुख्य अन्नद्रव्य आणि त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याचा बेसलडस टाकलेला आहे. त्यासोबत आणखी दुय्यम वगैरे काय वापरणार नाही, एवढंच वापरलं. असं बेसलडस आपल्याला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. आता बऱ्याच वेळेस दुकानावरती आपल्याला जास्त बेसलडस लिहून दिला जातो त्याच्यामध्ये, कारण की याच्यामध्ये वापरण्याची आवश्यकता याच्यासाठी नाही आहे. इथं आपण वॉटर सोल्युबल विद्राव्य खतं वापरतो याच्यामध्ये, जे काय आपल्याला ड्रीपद्वारे इथं कलिंगडाच्या प्लॉटमध्ये कसं असतं, आपण सर्व जे लागणारे खतं आहेत, फर्टिलायझर आहे, विद्राव्य खतं, ते आपण ड्रीपद्वारे देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बेसलडोसमध्ये जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथं मुख्य अन्नद्रव्य दिलं तरी चालतं, आपण DAP पोटॅशचा वापर केला तरी चालतो. त्यासोबत आपण एखादा ऑर्गॅनिक आपण जे निंबोळी पेंड असतं किंवा मायक्रोन्यूट्रन 10-15 किलो किंवा 20 किलोपर्यंत बॅग आपण इथे वापरू शकतो. निंबोळी पेंड एक समजा आपण मिट्टी मास्टर म्हणून आलो ते नवीन. बरोबर, ते एक वापरली याच्यामध्ये. आपण याचा जीवाणूची संख्या जमिनीमध्ये चांगली राहावी त्यासाठी आपण इथं ऑर्गॅनिकमध्ये थोडं जे सेंद्रिय खतं सुद्धा वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण इथं बेसल डोस वापरला, त्याच्यानंतर आपण इथं मल्चिंग आतून मल्चिंग. बरं, याचे जे अंतर जे ठेवले आपण प्रत्येक झाडामध्ये, हे किती ठेवले? 1 फुटाचं ठेवलं, आणि हे दोन्हीमध्ये 6 फुटाचं, 6x1 वरती इथं लागवड झालेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने याच्यानंतर मग आपण काय केलं? याच्यानंतर आपण बिया लावून घेतले. बी लावून घेतले तर उगवून झाल्याच्या नंतर किती दिवस लागलेला उगवायला? आता थंडी असल्यामुळे याला 10-11 दिवस गेले. मग असं उन्हाळ्यामध्ये आपल्याला 5-6 दिवसामध्ये उगवून बियांची असे 10-11 दिवस गेले. बरं, 10-11 दिवसानंतर मग काय केलं आपण याला? याला आपण 15 दिवसाच्या पुढं ड्रेसिंग घेतली. बरं, कुठली होती ती? त्याला आपण रोको बुरशीनाशक एक आणि ह्युमिक ऍसिड. बुरशीनाशक आणि ह्युमिक ऍसिडची आपण पहिली आळवणी घेतली. दुसरी आळवणी कुठली? दुसरी आळवणीनंतर त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी आपण स्लेअर प्रो कीटकनाशक आणि इसाबियन अमिनो ऍसिड असे दोन्हीच्या आळवणी घेतली. आपण आता सुरुवातीला 15 दिवसाच्या दरम्यान एक काळवणी घेतलेली आहे, त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी काळवणी घेतली. त्यासोबत खत काय वापरलं? काय दुसऱ्या आळवणी त्यास वापरला होता आपण मॅग्नेशियम एक वापरलं आणि 1919. बरं, म्हणजे हे दोन खतं आणि इसाबियन आणि स्लेअर स्लेअर अशी दुसरी आळवणी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे क्षेत्र किती आपलं आता पूर्ण हे 1.5 एकर, 1.5 एकरला किती वापरलं आपण खत? याच्यामध्ये प्रमाण किती होते? स्लेअर प्रो असेल, इसाबियन असेल? स्लेअर प्रो आपण 1.5 लिटर
500 ml दोन्हीला दोन्हीला आणि इसाबियन 1 लिटर 1 लिटर आणि 3 किलो 1919 आणि मॅग्नेशियम 2 किलो. बरं, अशा पद्धतीने समजा आपली दुसरी आळवणी. दुसरी आळवणी. बरं, तर मित्रांनो हे जे आळवण्या करण्याचं मागचं जे कारण आहे, सुरुवातीला कसं आहे, ज्यावेळेस आपण लागवड करतो याच्यामध्ये टरबुजाची बियाची, तर झाड उगवले उगवले याला संरक्षण असणं किंवा याला मुळ्या थंडीमध्ये जास्त वाढ होत नसते मुळ्यांची, याला वरून अन्नद्रव्य मिळणं गरजेचं आहे, त्यासोबतच बुरशीचा अटॅक होत असतो मुळ्यावर, त्याच्यामुळे बुरशीनाशकाची सुद्धा आवश्यकता असते. आपण इथं ड्रीपमधून सुद्धा देऊ शकतो, मग सुरुवातीला झाडं मोठी नसल्यामुळं मुळ्यांची वाढ कमी झालेली असते आणि ड्रीपमध्ये सगळीकडे याला पुरत नाही कारण पाणी जास्त असतं ड्रीपमधून. तर एक्झॅक्टली आपण पंपाच्या आळवणीमधून आपण झाडाच्या बुडामध्ये औषधं देत असल्यामुळे याला चांगला रिझल्ट मिळतो आपल्याला याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपण आळवणी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ह्युमिक ऍसिडमुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते, त्यासोबतच रोग बुरशीनाशकामुळे आपल्याला इथं कुठल्याही बुरशीचा अटॅक होणार नाही, त्यासोबत मररोगमुख होणार नाही, वुल्टिंग होणार नाही, त्यामुळे आपल्याला इथं बुरशीनाशकाचा आणि पहिली आळवणी आपल्याला ह्युमिक ऍसिडची घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच दुसरी जी आळवणी आहे इथं आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव असेल, सुरुवातीला आपण एवढ्या लवकर फवारणी घेत नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला इथं थायमिथोजाम 30% मिळतं स्लेअर प्रोमध्ये, तर आपण इथं याची आळवणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण इथं इसाबियन याच्यामध्ये अमिनो ऍसिड असल्यामुळे इथं वाढ चांगली होते, याच्यामध्ये आपल्याला कुठला चांगला मिळतो, त्याच्यामुळे आपल्याला इथं अमिनो ऍसिड इसाबियन आणि आपण इथं स्लेअर प्रोची आळवणी घेतलेली आहे भाऊनी. तर अशा पद्धतीने दोन आळवण्या झाल्या आपल्या, दोन आळवण्या झाल्याच्यानंतर आपण काय याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढे काम केलं याच्यामध्ये? आता एक दोन आळवण्या झाल्यानंतर आपण एक चार पाच दिवसाच्या नंतर याला 1919 5 किलो सुरू केला. बरं, आता हे कसं मग पुढं कसं देणार आणखी? एक पाण्याची आवश्यकतेनुसार, थंडी असली तर थोडं जास्त दिवस, थंडी नसेल तर मग थोडं लवकर पाणी देता देता इथं पाणी देणार. 1919 पाणी देणार. किती किलो देणार हे देताना? आता हे 1.5 एकरच्या प्लॉटमुळे याला 5 किलो. 5 किलो म्हणजे पूर्ण. आता 1919 किती देणार या प्लॉटला? 25 किलो. 25 किलोची पूर्ण बॅग. पूर्ण बॅग. याच्यानंतर कुठली बॅग देणार आपण? 12 एक्सेल. 1919 आणि 1919 आता दोन्ही आपण घरी आणून ठेवले. बरोबर. एक वेळेस 1919 द्यात आणि दुसऱ्या वेळेस 12 एक्सेल द्यात. बरं, म्हणजे अल्टरनेट करा. अल्टरनेट करायचं. 1919 हे सुरुवातीची स्टार्टर ग्रेड आहे मित्रांनो. स्टार्टर ग्रेड असल्यामुळे तर सुरुवातीला झाडाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये झाडाची वेलांची वाढ होणं, त्याच्यामध्ये फुटवा होणं, याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1919 सोबत आपण 12 एक्सेस अल्टरनेट देऊ शकतो. याच्यामुळे आपल्याला एक तर वाढ चांगली होईल, कुठल्या प्रकारे याला छोटा चांगला मिळाल्यामुळे आपल्याला याची नक्कीच इथं उत्पादनासाठी आपल्याला याच्यासाठी चांगलं होईल. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1919 देणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर 12 एक्सेस आणि याच्यानंतर तसंच आपल्याला इथं 13-43 असेल किंवा 13-045-052 याच्यापैकी आपल्याला वाढीनुसार इथं आपल्याला खतं निवडायची आहे. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला फळांची साईज वाढण्यासाठी इथं आपल्याला 0050 असेल किंवा पोटॅशियम शोनाईट आपल्याला मिळतं, दुकानावरती आपण कुठलं पण घेऊ शकतो याच्यामध्ये दोन्हीपैकी. हे असे याचे ग्रेड आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने हे पूर्ण 1 महिन्याचं नियोजन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण याच्यात काही केलंय का, म्हणजे मशागत तण नियंत्रणासाठी म्हणा किंवा नाही? याला आपण निघालतं याच्यात मधल्या याच्यात, कारण आता सध्या थोडे ओलं रान असते. हो, त्याच्यामध्ये तण निघालते तर आपण याच्यात बैलानं वखरणी करून घेतलेली. बरं, म्हणजे मधल्या फट्टीमधून मित्रांनो आपण तण नियंत्रण करण्यासाठी बैलाच्या साह्यानं आपण मशागत करू शकतो किंवा छोटा आपल्याला पॉवर टिलर असतात याच्या साह्यानं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असेल तर मशागत करून घेऊ शकतो. कारण तण झाल्याच्या नंतर याच्यावरती तणामुळे दुसरी हरसोषक किडी असतील याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. असं मल्चिंग असल्यामुळे आपल्याला इथं प्रादुर्भाव होणार नाही, पण त्यासोबत जर तण झालं तर इथं प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या हरसोषक किडींचा थ्रिप्स वाढू शकतो किंवा व्हायरसचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे तण नियंत्रण करणं याच्यामध्ये खूप गरजेचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे 1 महिन्याचं मी भाऊंनी आपल्याला नियोजन सांगितलेलं आहे त्यांचं. आतापर्यंत त्यांनी बरेच 4-5 वर्षापासून लागवड करत आहेत, त्याच्यामुळे त्यांना या प्लॉट टरबूज कलिंगडच्या प्लॉटमध्ये त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्याच्या पद्धतीने हे तुम्हाला मी आता त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पूर्ण नियोजन झालेलं आहे, पण त्यासोबतच भाऊ आम्हाला थोडंसं फवारणी नियोजन आपण कशा पद्धतीने केले ते सांगा आम्हाला. आतापर्यंत किती फवारण्या झाले त्याच्या? आतापर्यंत याला 2 फवारण्या झाल्या. दोन फवारण्यात समजा आपण पहिले सुरू उगवून झाल्या. उगवून झाले किती दिवसाला? 10-11 दिवस उगवायला लागले. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आपले तुडतुडे किडे हे खातात ना, म्हणून त्याच्यासाठी आपण आलिका घेतलं होतं. बरं, हा पहिलं म्हणजे आलिकामध्ये आपलं असे मित्रांनो एक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट असे दोन कीटकनाशक आहेत, त्याच्यामध्ये आलिकाचा वापर पहिल्या सुरू. बरं, आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसानंतर म्हणजे 4-4 पानावर टरबूज आल्यानंतर आपण नागाळीसाठी याच्यासाठी आपण बेनिया घेतलं होतं. बरं, म्हणजे आपले असे दोन फवारणे. अशा पद्धतीने मित्रांनो एक 2 फवारणे झालेले सुरुवातीच्या स्टेजला. सुरुवातीला एक कसं आहे की जे नागतुडे असतात तुळतुळे दुसरे आपले गोगलगाई त्या लहान असताना वरती कट करत असतात आपल्या टरबूज पिकाला असेल किंवा इतर कुठल्याही पिकाला लहानपणी वर कट करून टाकतात. त्याच्यामुळे इथं आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आळवणी सुद्धा घेतो, पण एखादी फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला नागाळी असेल किंवा इतर कुठलाही रसोशी किडी असतील
याचं आपल्याला इथं संरक्षण मिळतं. त्याच्यामुळे 15 दिवसाच्या आसपास इथे एखादी आपण फवारणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर आपण दुसरी फवारणी घेऊ शकतो. आठवड्यातून आपण एक जरी फवारणी घेतली तर आपल्या प्लॉटला आपल्याला काही होणार नाही याच्यामध्ये. अशा इथं 2 फवारण्या झालेल्या आहेत. इथं पहिली आलिकाची, त्याच्यामध्ये थायमिथॉक्सामाइन आणि लॅम्बडा सॅल्युटिन असे 2 घटक आहेत. त्यासोबतच नंतर बेनिव्याची फवारणी केलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला इथं प्लॉटमध्ये रोग दिसणार नाही, कुठल्याही कीटकाचा अटॅक नाही, नागाळी नाही, एकदम फ्रेश प्लॉट आहे मित्रांनो. अशा पद्धतीने पूर्ण नियोजन करायचं आहे मित्रांनो. रसूसे किडीचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्लॉटमध्ये चिकट सापळ्याचा सुद्धा लावणं याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. कारण पूर्ण नियोजन आपण फवारणीद्वारेच करण्यापेक्षा आपण इथं थोडंसं चिकट सापळे सुद्धा लावले तर इथं रसूसे किडीचा आपण इथे बंदोबस्त करू शकतो. 1 एकरमध्ये आपण जवळपास 80 ते 100 चिकट सापळे लावायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पिवळे चिकट सापळे आपण इथं 50 ते 60 असतील, किंवा निळे चिकट सापळे त्याच्यासोबत आपण 20 ते 30 चिकट सापळे आपण इथं निळे लावू शकतो. अशा पद्धतीने पूर्ण आपण 80 ते 100 चिकट सापळे इथं लावू शकतो. याच्यामुळे आपल्याला नक्कीच जर रसूसे किडी असतील किंवा इतर कुठलेही पतंग असतील अळ्यांचे, याचा पासून आपण संरक्षण करू शकतो आपल्या टरबुजाच्या प्लॉटला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पूर्ण नियोजन आहे. आपल्याला इतर जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल याच्यामध्ये तर 6000 रोपांची संख्या असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर 1 एकर जर लागवड असेल तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास 6 फुटावरती 6 बाय 1 वर जर आपण लागवड केली तर 5500 ते 6500 रोपांची संख्या पाहिजे. बरेच शेतकरी याच्यामध्ये जास्त रोपांची लागवड करतात, 7000, 8000, 9000 पर्यंत लागवड करतात. पण याच्या मागे न लागता इथं आपण जितकी जास्त बियाण्याची संख्या वाढू तेवढी साईज कमी मिळते आपल्याला. आणि त्यानंतर आपला माल हा 2 नंबरमध्ये जातो. म्हणजे व्यापारी याचं कसं असतं, 1 नंबर आणि 2 नंबर मालामध्ये याची डिवायडेशन करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला 1 नंबरचा रेट मिळत नाही. जरी आपल्याला उत्पादन चांगलं मिळत तर आपल्याला फायदा चांगला मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं 1 नंबर माल घेण्यासाठी आपल्याला इथं वेलांची संख्या व्यवस्थित पाहिजे आपल्या नियोजन करून. त्याच्यामुळे आपल्याला 6500 जरी झाली तर 500 वेला जरी आपण सोडून दिले याच्यामधले, काही अडचण आली, विल्टिंग झालं, मर रोग लागला, तर 6000 आपल्या हातामध्ये राहतील. आणि प्रत्येक वेलाला आपण 4 किलो म्हणजे 2-2 किलोची आपल्याला जरी फळं मिळाली तर 4 किलोच्या हिशोबानं साई चौक 24 म्हणजे आपण 24-25 टन याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. जरी आपल्याला एवढं उत्पादन नाही मिळालं तर 20 टन आपण याच्यामध्ये उत्पादन 1 नंबरचं घेऊ शकतो. त्यासोबत 4-5 टन आपल्याला 2 नंबरचा माल मिळेल. अशा पद्धतीने आपण चांगलं 20 ते 25 टनापर्यंत आपण इथं उत्पादन मिळवलं तर आपल्याला सरासरी भाव 5 ते 6 रुपये आपल्याला याच्यामध्ये मिळतो. जास्तीत जास्त 10-12 रुपये भाव आहे, कमीत कमी 3-4 रुपये मिळतो. पण आपण सरासरी जरी 5 ते 6 रुपये पकडली तर 25 टन 20 टनाची जरी पकडले तर 1 लाख रुपये आपल्याला 1 नंबरचे मिळू शकतात. आणि 2 नंबरचे जरी पकडलं 1.25 लाखाचा प्लॉट आपल्याला कुठेही गेलेला नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, चांगलं नियोजन केलं तर अशा पद्धतीनं आपण इथं उत्पादन घेऊ शकतो. कारण 2-2.5 महिन्यामध्ये एवढ्या लवकर चांगले पैसे देणारा प्लॉट दुसरा कुठला नाही. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून जर उत्पादन घेतलं तर कुठल्याही पद्धतीने आपण इथं नुकसान होणार नाही आपल्या याच्यामध्ये. जास्तीत जास्त खर्च जर बघितला आपण याच्यामध्ये तर 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो मित्रांनो. आपण याच्यापेक्षा जास्त खर्च करण्याची आवश्यकता सुद्धा नाहीये. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला मी 1 महिन्याचं तुम्हाला नियोजन इथं दाखवले. भाऊंनी आपल्याला खूप चांगलं याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. मित्रांनो, त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन आपली प्रेस करा. आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.